बरं मला सांगा शिवसेनेचं चिन्ह हे शिवसेनेचं चिन्ह कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि अशा वेळेला ते चिन्ह काही काळासाठी हिरावून घेतलं असं आज वाटू लागलेलं आहे काय वाटतं या चिन्हाबद्दल होईल अर्थात हे जे चिन्ह आहे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे हे आपण सगळे जाणता की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब हे एक आर्टिस्टसुद्धा होते ते व्यंगचित्रकार म्हणून जगप्र जगप्रसिद्ध होते आणि धनुष्यबाण हे ज्यावेळेला निवडणूक आयोगाने प्रदान केलं त्यावेळेला धनुष्यबाणाची प्रतिकृती किंवा त्याचं जे ड्रॉइंग आहे हे स्वतः शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हस्ते दस्तुरबुद्ध शिवसेना प्रमुखांनी तयार केलेलं होतं आणि त्याची एक संपूर्ण जे बनवलेलं ज्याला आपण मॉडेल म्हणू किंवा जे एक ज्याला आपण एक देवघरातच असतं ते ते स्वतः उद्धवजींनी दाखवलं सुद्धा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आज त्याच्याशी जे नातं आहे ते इमोशनल इथं हृदयात भिडलेलं आहे ते त्यामुळे तिथे कुठचं तरी कृत्रिमपणा किंवा एरवी ज्या काही सिंबल्स असतात किंवा ज्या काही निशाणी असतात वगैरे ठीक आहे पण हे त्याचा एक लगाव हा प्रत्येकाच्या हृदयात खोलवर आहे पण ते जे काही हिरावून घेण्यात आलं त्याच्यामध्ये आपण कुठे शिवसेना म्हणून कमी पडलो आपण कुठंच कमी पडलेलं नाही शेवटी याचा सगळ्या जो न्यायाचा तराजू हा तिथे वरती जे आपण बघितलं निवडणूक आयोग मगाशी मी बोललो त्यामुळे निवडणूक आयोगाला हे दुरुस्त करावंच लागेल हे करणं हे केल्यावरच आम्हाला ते खरं हे वाटेल आणि त्याची प्रतीक्षा माझ्या सकट असंख्य शिवसैनिकांना तर आहेतच पण आज तुम्ही सर्वसाधारण मराठी जनतेचा किंवा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घ्या तो कौलच तुम्हाला सांगून जाईल की लोकांना कशाप्रकारे आज असं असं समीकरण आहे हे राजकीय फक्त तरी निशाणे आणि काहीतरी हे झालं आहे म्हणून नाही आहे तळागाळातलेच नव्हे तर कानाकोपऱ्यातले शिवसैनिक अत्यंत आशेने वाट आहेत काही वेळासाठी गेलेलं ते चिन्ह आणि ते नाव हे पुन्हा परत मोठ्या दिमाखात आपल्याकडे येणार त्यांना काय सांगाल तुम्ही अर्थात ते आलंच पाहिजे ते येणार आणि प्रत्येक शिवसैनिकाला जे वाटतंय तेही माझ्या हृदयात मलाही ते वाटतंय पण तेवढ्यावर सुद्धा उद्धवजी थांबले नाहीत ज्यावेळेला निवडणूक आयोगाने तुम्हाला दुसरं चिन्ह हे आम्ही तात्पुरतं थांबवतोय दोघांनाही देत नाही आहोत त्यावेळेला निवडणुकीला जे आपल्या लटकेताई निवडून आल्या पोटनिवडणुकीला अंधेरीच्या त्यावेळेला तुम्ही दुसरं चिन्ह घ्या आणि त्यावर लढा मशाल घेतली आणि त्या मशालीने तर कमालच करून दाखवली तुम्ही बघितलं की त्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आपला निर्णय किंवा लोकांनी दिलेला कौल कसा होता त्यामुळे मशाल घेऊन आम्ही आलो पुढे आज तेच धनुष्यबाण शोधतोय ती मशाल तिथपर्यंत घेऊन जाईल आणि ते घेऊन येईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा